गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सुटणार नसल्याने भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठल रबडदे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. वंचितचे निरीक्षक गोविंद दळवी यांनी परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी भाजपचे विठ्ठल रबडदे यांनी वंचितकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मराठा समाजाबरोबरच जवळपास धनगर समाज सुद्धा मताधिकारी बरोबर आहे आणि समाज आता जे काय 10-20-25 वर्षांचा कालखंड आहे आज तरुण पिढी शिक्षित आहे. प्रत्येकाला राजकारण कळतंय, समाजकारण कळतंय, समाज कसा रसातळाला चाललं हे कळतंय. मग आपला समाज एवढा मोठा असताना आपल्या समाजाला न्याय का मिळत नाही म्हणून समाजाचं मत आलं. आता एकंदरीत सन्माननीय शिवसेनेकडून दळणसराने निवडणूक लढवली, कालच्या वेळेस आपलं कुठली सामान्य लढवली. मग आता लढविण्यासारखा माणूस आणि चळवळीतला माणूस कोण आहे, आपण त्यांना साथ घालावी म्हणून 4 बैठका झाल्या आणि माझ्या डोक्यात ही विधानसभा नव्हती. आता आपण पाहिलं आज माणसात माणूस नाही. सक्का भाऊ सक्या भावाला विचारा तयार नाही, बाप लेकाला विचारा तयार नाही. वातावरण पैशाचं झालंय मग आपण हे विषय पुढे घेऊ नये. पण समाजानं सांगितलं की आम्ही या सगळ्या विषयावर पाणी फेकणार आहे, तुम्ही फक्त तयार व्हा, आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुम्हाला मदत करू, पण तुम्हाला ही निवडणूक लढवायची आणि लढवायची. नाही घेतल्यावर मी माझ्या समाजाची, माझ्या सोबतची काही नेते मंडळी आहे, सर्व जाती धर्माचे माणसं माझ्याजवळ आहे, त्या सर्व माणसाच्या समाजाच्या माणसाला विचारू. लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी. लोकनायक न्यूज